नमस्कार सर्वांना. लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरात लग्नाआधीची गडबड देखील सुरू असेल. नववधूंसाठी लग्नाआधी अनेक गोष्टींची तयारी करावी लागते. लग्नानंतर नवीन घरी गेल्यावर नववधूला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची गरज लागू शकते. लग्नानंतर नव्या घरात रुळायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या वेडिंग बॅगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात, ज्यामुळे तुमची ऐनवेळी पंचाईत होणार नाही. वास्तविक लग्नानंतर सासरी जाताना बाहेरच्या तुमच्या सर्वच गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सुचवत आहोत, ज्या तुमच्या बॅगेत असायलाच हव्या. कप रिमूव्हर. लग्न सोहळ्यानंतर घरी गेल्यावर आणि पाहुणे मंडळी आपल्या निघून गेल्यावर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते. झोपण्याआधी योग्य पद्धतीने मेकअप काढा. लग्नाच्या दगदगीत किती थकला असला तरी मेकअप काढण्याचा कंटाळा करू नका, कारण लग्नासाठी केलेला मेकअप हा नेहमी हेवी आणि लॉंग लास्टिंग असतो, जो व्यवस्थित काढणे फार गरजेचं आहे. तुमच्या वेडिंग बॅगमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे मेकअप रिमूव्हर ठेवा. बाजारात आजकाल अनेक चांगल्या प्रकारचे रिमूव्हर उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार रिमूव्हरची निवड करा. शिवाय ते रिमूव्हर अशा ठिकाणी ठेवा जे तुम्हाला पटकन सापडेल. स्लीपवेअर. मेकअप काढून टाकल्यावर तुम्हाला रात्री झोपण्यासाठी चांगल्या स्लीपवेअरची नितांत गरज असते. लग्नानंतर तुमच्या नव्या घरी कोण असणार याचा अंदाज घेऊन स्लीपवेअरची निवड करा. स्लीपवेअर असे निवडा जे तुमच्यासाठी आरामदायक असतील आणि तुम्हाला त्यामुळे शांत झोप लागू शकेल. हनीमूनला जाताना कॅरी करण्यासाठी लॉन्जरी आणि सेक्सी नाईटवेअर देखील तुमच्या बॅगेत असायलाच हवे. मात्र पहिल्या दिवशी घालण्यासाठी डिसेंट स्लीपवेअर वेडिंग बॅगमध्ये जरूर ठेवा. टॉवेल. टॉवेल ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वतःचीच वापरावी. त्यामुळे तुमचा टॉवेल तुम्हाला लगेच मिळेल अशा ठिकाणी पॅक करा, कारण रात्री फ्रेश झाल्यावर तुम्हाला तुमच्या टॉवेलची गरज लागू शकते. कपड्यांची तयारी. लग्नानंतर देखील अनेक विधी असतात ज्यांच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तयार राहावे लागते. यासाठी तुमच्या बॅगेत पुढच्या 2-3 दिवसासाठी लागणारे कपडे तयार ठेवा, ज्यामुळे नव्या घरात तुमचा गोंधळ होणार नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही जे कपडे घालणार आहात त्याची आधीच तयारी करून ठेवा. साडी, पेटीकोट, इनरवेअर अशी सर्व गोष्टींचे सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तयारी करणे सोपे जाईल. मेकअप किट. तुमच्या बॅगेत मेकअप किट देखील तयार ठेवा, ज्यामध्ये फेस वॉश, बॉडी वॉश, टिश्यू, मॉइश्चरायझर, टोनर, कॉम्पॅक्ट लिपस्टिक अशा बेसिक मेकअपसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवा, कारण दुसऱ्या दिवशी नव्या घरी सर्वांसाठी तुम्ही फार महत्त्वाचे असणार. सर्वजण तुम्हाला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी आतुर असणार. अशावेळी नववधूचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसण्यासाठी हलका मेकअप जरूर करा. माउथ फ्रेशनर. माउथ फ्रेशनर देखील तुमच्या बॅगेत असायलाच हवे. असे म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आज तुमच्या वागण्या बोलण्याची छाप तुमच्या नव्या कुटुंबावर पडणार आहे. चांगली हँडबॅग. एक चांगली हँडबॅग जरूर जवळ ठेवा, ज्या बॅगेत तुमच्या सर्व गोष्टी राहू शकतील. आवश्यक पैसे, मोबाईल, रुमाल, मेकअप किट त्यामध्ये जरूर ठेवा. लग्नानंतर बाहेर जाताना ती बॅग तुम्ही कॅरी करू शकता. शिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी पहिल्या दिवशी शोधण्याचा गोंधळ होऊ नये म्हणून पॅकिंग करतानाच त्या गोष्टी या छोट्या बॅगेत ठेवा. मात्र ती बॅग तुमच्या जवळच राहील याची काळजी घ्या. पिन्स. लग्नात आणि लग्नानंतर काही दिवस तुम्हाला पारंपरिक पेहराव आणि हेअरस्टाईल करावी लागते. यासाठी लागणारे बॉबी पिन्स, हेअर पिन्स, साडी पिन्स जरूर बॅगेत ठेवा. परफ्यूम. एखादे सौम्य आणि मनमोहक सुगंधाचे परफ्यूम तुमच्या हँडबॅगमध्ये ठेवा, कारण लग्नानंतर तुमचे रोमॅन्टिक जीवन सुरू होते. अशा वेळी जोडीदारासोबत सहजीवनाची सुरुवात करताना परफ्यूम अत्यंत गरजेचे असू शकते. औषधे. लग्न सोहळा आणि त्याआधीची तयारी यामुळे तुम्ही अगदी थकून जाता. लग्न आणि संसाराची सुरुवात किती मनमोहक असली तरी दगदगीमुळे तुम्हाला शारीरिक त्रास देखील होऊ शकतो. नव्या घरी तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा जोडीदार सोबत असला तरी पहिल्या दिवशी तरी स्वतःची काळजी स्वतःच घ्या. अचानक एखादा त्रास झाला तर उपाय करण्यासाठी तुमच्या बॅगेत औषधे अवश्य जवळ पाळगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.